नमस्कार मित्रमैत्रिण मी आहे प्रिया आणि तुम्हाला सगळ्यांचं ऑलवेज पेड्युसफुल चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक मनापासून धन्यवाद कारण तुम्ही सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि केलं नसेल तर लगेचच करून घ्या खाली जो रेड सबस्क्राईब बटन दिसतोय तो प्रेस करा आणि सोबत जो छोटूसा बेल बटन आहे तो पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजबद्दल अपडेट्स मिळत जातील तर आणि असेच चांगले चांगले गोड गोड असे कॉमेंट्स करत चला मला वाचून खूप इन्स्पिरेशन मिळतं मला प्रेरणा मिळते की असंच काम मी सुरू ठेवेल आणि हा लुक तुम्ही पाहू शकता मी केला आहे हा महाराष्ट्र मेकअप ट्युटोरियल हा मी हिंदीमध्ये अपलोड केला आहे बट मला असं वाटलं की हा मराठी मेकअप लुक आहे तर हा मी सुद्धा करायला हवा तर म्हणून हा व्हिडिओ मी मराठीत केला आहे चला मग व्हिडिओची सुरुवात करूया आणि सर्वप्रथम मी घेत आहे पतांजली सौंदर्य अॅलिव्हरा जेल हा मी यूज करत आहे मेकअप प्रायमर म्हणून कारण मेकअप प्रायमर थोडेसे महागडे असत आणि मेकअप प्रायमरचं फंक्शन आणि या जेलचा फंक्शन हा सारखा असतो तर जेव्हा तुम्ही हा जल अप्लाय करणार आहेत तेव्हा तुमच्या स्किनवरती फेसवरती एक स्मूथ प्रोटेक्टिव्ह लेअर तयार होईल त्यामुळे फाउंडेशन एक तर व्यवस्थितपणे ब्लेंड होणार आणि जे काही पिंपल्स आणि ॲक्नेसची प्रॉब्लेम्स होतात ना हे सुद्धा तुम्हाला होणार नाही तर म्हणून तुम्हाला हा जेल यूज करायचाच आहे तर नंतर मी यूज करत आहे मेबिलिन इन फिटमी पॉवरलेस फाउंडेशन आणि माझा शेड आहे वाम नोट वन ट्वेंटी जेव्हा तुम्ही फाउंडेशन सिलेक्ट करता तुम्हाला ही अशी टेस्ट घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की राईट शेड कोणता आहे परफेक्ट मॅच कोणता आहे तुमच्या स्किनसोबत सूट होणारा तर ही अशी टेस्ट तुम्हाला घ्यायची आहे फाउंडेशन नेहमी तुम्हाला अशा डॉटेड मॅनरमध्येच लावायचे जेणेकरून तो व्यवस्थितपणे स्प्रेड होईल आणि आता हा ब्युटी ब्लेंडर वेट मी वेट करण्यासाठी जाईल आणि आल्यानंतर मोठा जोक झाला मी व्हिडिओ हा रिझ्युम केलाच नाही आणि तशीच ब्लेंड करत राहिले जेव्हा मला समजलं की यार व्हिडिओ पॉजमध्ये चालतोय तेव्हा मी परत एकदा सेकंड लेअर घेतला आहे आणि तो अप्लाय करते डॉटेड मॅनरमध्ये आणि हा मी परत ब्लेंड करेल ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने पुन्हा स्टोर ब्युटी ब्लेंडरच्या फ्लॅट सर्फेस कडून मी हा फाउंडेशन ब्लेंड करत आहे जर तुमच्याकडे हा ब्युटी ब्लेंडर, ब्लेंडर नसेल तर तुम्ही तो ऑनलाईन विकत घेऊ शकता आणि आज मी में जे काही मेकअप प्रोडक्ट्स वापरले आहेत मेकअप ब्रशेस वापरले आहेत त्या सगळ्यांची लिंक्स मी दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता आणि ब्युटी ब्लेंडर तुम्हाला असं ट्रॅक करायचा नाही आहे बिलकुल नाही नेहमी तुम्हाला डाबिंग मोशनमध्येच ब्युटी ब्लेंडर यूज करायचा आणि फाउंडेशन सेट करायचे हवं तर तुम्ही जे साईडच्या बाजू आहेत यांचा सुद्धा उपयोग करू शकता ब्लेंड करण्यासाठी किंवा डोळ्यांसाठी किंवा कानांसाठी तुम्ही या कॉर्नर पॉईंटचा सुद्धा उपयोग करू शकता तर ब्युटी ब्लेंडर जेव्हा तुम्ही यूज करता त्याची मेकअपची फिनिश खूप छान येते अशी खूप सॉफ्ट आणि नॅचरल अशी फिनिश दिसते ॲज कम्पेअर टू जेव्हा तुम्ही बोटांचा उपयोग करता ब्लेंड करण्यासाठी बोटांचा उपयोग तुम्ही तेव्हा करू शकता जेव्हा तुम्ही बीबी क्रीम वापरताय बट तुम्ही गुड क्वालिटी फाउंडेशन वगैरे वापरते तेव्हा तुम्ही उपयोग करत चला फाउंडेशन सेट करण्यासाठी आणि तो लॉंग लास्टिंग बनवण्यासाठी मी यूज करत आहे लॅकमे परफेक्ट रेडियन्स कॉम्पॅक्ट पावडर आणि माझा शेड आहे पर्ल आणि सोबत मी ब्रश घेतलेला आहे तो आहे माझ्या पुना स्टॉल मेकअप ब्रश किट मधला पावडर ब्रश हवं तर तुम्ही ब्युटी ब्लेंडरचा जो फ्लॅट सर्फेस असतो हो त्याचा सुद्धा उपयोग करू शकता पावडर लावण्यासाठी आय मेकअपची सुरुवात करण्यासाठी मी सर्वप्रथम घेत आहे व्हाईट शेड तुम्ही पाहू शकता जेव्हा तुम्ही हा व्हाईट शेड अप्लाय कराल तेव्हा एक न्यूट्रल असा इफेक्ट तुमच्या डोळ्यांवरती क्रिएट होईल जेणेकरून यानंतर तुम्ही जे काही रंग वापरणार आहेत ते उभारून दिसतील त्यानंतर मी यूज करते ब्राऊन आय शेडो हा मी अप्लाय करणार आहे क्रीस एरियामध्ये जेव्हा आपण डोळे उघड आणि बंद करतो किंवा बंद आणि उघड करतो तेव्हा एक क्रीज लाईन तयार होते आपल्या डोळ्यांवरती त्या लाईनवरती हा रंग तुम्हाला अप्लाय करून ब्लेंड करायचं आहे जेणेकरून तुमचे डोळे सुंदर आणि खोल दिसतील त्यानंतर मी घेत आहे कवरकल प्लांटचा गोल्डन आय शेडो आणि हा फ्लॅट ऍप्लिकेटेड ब्रश घेतला आहे याच्या मदतीने मी हा आय शेडो डोळ्यांवरती अप्लाय करणार आहे पूर्ण आयलेट्सवरती आज मी एकच रंग अप्लाय करणार आहे कारण हा लुक मला थोडासा नॅचरल ठेवायचा आहे आणि मराठी लोक मोस्टली नॅचरल मेकअप प्रेफर करतात म्हणून तर एक आय मेकअप एक डोळ्याचा मेकअप मी केलेला आहे आणि फक्त आता अप्लाय करते आणि ब्लेंड करते पूर्ण आय शेडो मी हा ब्लेंडिंग ब्रश घेऊन तर तुम्ही पाहू शकता हा लुक तयार आहे ब्लश अप्लाय करण्यासाठी तुम्हाला अशी वाईट स्माईल करायची किंवा तुम्ही सुद्धा करू शकता आणि जो बोन, तुम्हा दिस तु, बोन तुम्हाला दिसतो त्या बोनवरती तुम्हाला हा ब्लश अप्लाय करायचे मी आज यूज करत आहे सिवाना कलर्सचा ब्लश पॅलेट तुमच्याकडे जर ब्रश नसेल तर तुम्ही अशा दोन बोटांचा उपयोग करूनसुद्धा ब्लश अप्लाय करू शकता बट त्याला ब्लेंड करणं खूप महत्त्वाचं आहे सेम सिवाना कलर्स पॅलेटमधून मी ब्राऊन शेड घेते कंटोर शेड घेते जेणेकरून मी माझे हेल्दी चीक्स कट करू शकेल ॲटलीस्ट मेकअपमध्ये तर तुम्हाला असं पाऊट करायचं आहे आणि नंतर तुम्हाला जिथे तुम्ही ब्लश अप्लाय केला आहे त्याच्या खाली थोडंसं खुलगटपणा दिसेल तुम्हाला खुलगट भाग दिसेल त्या ठिकाणी तुम्हाला हा शेड अप्लाय करायचा आणि मग ब्लेंड करायचं आहे ब्लेंड करायला विसरू नका नाहीतर मेकअप पॅची दिसेल तुमचं आणि तुम्ही पाहू शकता जेव्हा तुम्ही हा शेड अप्लाय करता तुमचे चीक्स आत ओढल्यासारखे दिसतील आणि थोडेसे स्लिम दिसतील आय लायनासाठी आज मी घेत आहे एस एन सुपरफाईन फेलटीपर स्केच पॅन आय लायन आय लायनं अप्लाय करताना तुम्हाला मिडल पॉईंटपासून त्याची सुरुवात करायची आहे आणि मग ती एंड्सला न्यायची आहे मग परत हळूहळू तुम्हाला इनर कॉर्नर्सकडे जायचं आहे आणि पातळ अशी थीन अशी लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे आणि डिपेंड करतं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आय लायनर ड्रॉ करू शकता आणि मला भरपूर रिक, रिक्वेस्ट आलेली आहेत की आय लायनरवरती मी ट्युटोरियल करेल सेपरेट लवकरच करेल अशी अपेक्षा करू आणि आज मी थोडासा जाड असा आयल्यानं लावणार आहे तर तुम्ही पाहू शकता यानंतर माझ्या डोळ्यांना आकार देण्यासाठी किंवा डेफिनेशन देण्यासाठी मी काजळ लावत आहे माझ्या लोअर वॉटरलाईनवरती आणि अपर वॉटरलाईनवरती आणि काजळवरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ केला आहे हिंदीमध्ये तो तुम्ही पाहू शकता चॅनलवरती आहे आणि काजळ लावणं हा माझा सगळ्यात आवडता असा उद्योग तुम्ही म्हणू शकता आणि तुम्हाला काजळ लावणं हे कितपत आवडतं किंवा आवडतं की नाही हे तुम्ही मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता आणि काजळच्या खाली मी थोडंसं स्मोकी लुक देण्यासाठी हा ब्लॅक कलरचा आय शॅडो लावणार आहे आणि तोच शेड मी आयब्रोसाठी सुद्धा वापरणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी फ्लॅट ब्रश घेतला आहे आणि फ्लॅट ब्रशचा यूज करून मी हा पावडर आपली सॉरी पावडर आयशॅडो हा अप्लाय करते काजळच्या थोडंसं खालती येस तुम्ही पाहू शकता हा असा मी क्रिएट केलाय आणि एक छोटूसा ब्रश घेऊन मी इनर कॉर्नर्स आणि आउटर कॉर्नर्समध्ये सुद्धा काजळ लावत आहे जर नव्हे तर शॅडो अप्लाय करत होते आणि सेम आय शेडो आणि सेम ब्रशचा उपयोग मी करत आहे माझ्या आयब्रोज फिल करण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता माझे आयब्रोज थोडेसे विरळ असे आहेत बट तरीही मला डार्क आयब्रोजचा लुक हा आवडत नाही म्हणून मी असं सॉफ्ट असा लुक देते माझ्या आयब्रोजसाठी नॅचरल लुक देते तर तुम्ही पाहू शकता हा डिफरन्स दोन्ही आयब्रोजमधला आणि हो तर आय शेडोसुद्धा तुम्ही वापरू शकता आयब्रोज फिल करण्यासाठी हे बिलकुलसुद्धा नेसेसरी नाही आहे की तुम्ही आयब्रो पेन्सिलचाच उपयोग करायला हवा आणि त्यानंतर मी यूज करत आहे एस मस्कारा आणि मस्काराचा उपयोग करून मी आयलॅशेसला एक एक ते दोन कोट देणार आहे जास्त नव्हे तर तुम्ही पाहू शकता खाली थोडासा मस्कारा असा लागलेला आहे बट डोंट वरी आपण ते नंतर रिमूव्ह करूया तो परंतु मी माझे लिप्स फिल करील आणि त्यासाठी में, लिप पेन्सिल आणि माझा शेड आहे बस्ट पी तर सगळ्यात अगोदर तुम्हाला हा व्ही कॉर्नर ड्रॉ करायचा आहे त्याच्यानंतर पूर्ण लिप्सला आउटलाईन करू शकता आणि आउटलाईन केल्यानंतर तुम्हाला लिपस्टिक पूर्ण लिप्समध्ये फील करायची आहे आणि जेव्हा तुम्ही लिपस्टिक फिल करता तेव्हा तुम्हाला लिप्स आ, अशी वाईट करायची आहे किंवा पसरट अशी स्माइल करायची आहे जेणेकरून लिपस्टिक पूर्ण लिप्समध्ये व्यवस्थितपणे फील होईल अशा प्रकारे आणि लिपस्टिकवरती ब्लशवरती किंवा आय शॅडोजवरती आय लॅनवरती मी डिटेलमध्ये व्हिडिओज करणार आहे आणि तसा मी प्रश्न तुम्हाला केला होता माझ्या हिंदी व्हिडिओमध्ये आणि मला असं भरपूर लोकांचं क फिडबॅक आलेलं आहे की मी तसे व्हिडिओज प्रेझेंट करायला हवे तर मी नक्की तुमच्यासाठी तो करेल आणि तोपर्यंत तुम्ही पाहू शकता जो डाग लागला होता तो पूर्णपणे वाळलेला आहे ड्राय झाला आहे आणि मी कॉटन इयरबड घेऊन तो क्लीन करते आणि तो किती इझिली क्लीन झाला आहे तुम्ही पाहू शकता आणि फक्त तुम्हाला तर टचअप टचअप द्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मी अप्लाय करते हायलाइटर आणि त्यासाठी मी घेतला आहे सिवाना कलर्सचा पॅलेट आणि तो मी अप्लाय करते माझ्या ब्रिजवरती फेसवरती जिथे जिथे ब्रॉम्लेंड एरियाज असतात तिथे तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर तुम्ही पाहू शकता जिथे आपण ब्लश लावला आहे त्याच्या थोडंसं वरती जो बोन आहे तिथे आपण अप्लाय करतो आहे आणि हवं तर तुम्ही फोरहेडवरती जिथं आपण टिकली लावतो तिथे पण अप्लाय करू शकता आणि चीनवरतीसुद्धा हनुवटीवरती सुद्धा अप्लाय करू शकतं आणि त्यानंतर मी अप्लाय करेल हा हायलायटर माझ्या इनर कॉर्नर्समध्ये छान दिसतं म्हणून तर अशा प्रकारे माझा महाराष्ट्र मेकअप लुक रेडी आहे तुम्ही पाहू शकता चंद्रकोर आहे नथ आहे टिपिकल मंगलसूत्र आहे बँगल्स वगैरे आणि माझ्याकडे जी ज्वेलरी होती ती मी यूज केलेली आहे तुम्ही बाकी महाराष्ट्र ज्वेलरी भरपूर व्हरायटीज असतात त्यांच्यापैकी कुठलाही सिलेक्ट करू शकता या महाराष्ट्र मेकअप लुकला मराठमोळा तडका देण्यासाठी मी हा जुडा घातला आहे आणि सोबत मोगऱ्याची फुलंसुद्धा गुंडाळी आहेत जेणेकरून हा लुक अस्सल मराठी दिसावा म्हणून आणि अशा प्रकारे माझा हा मराठमोळा महाराष्ट्र मेकअप लुक रेडी आहे आणि तुम्हाला जर हा जुडा शिकायचा असेल तर याच्यावरचा व्हिडिओ मी लगेचच अपलोड करेल हिंदीमध्ये काही दिवसातच चॅनलवरती तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही खूप खूप शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुमच्या बाजारांसोबत सुद्धा आणि तुमच्या घरच्यांसोबत सुद्धा तुमच्यापैकी जर चॅनलवरती कोणी नवीन असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ खरोखरच खूप आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्णपणे पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत काळजी घ्या जुडा आणि बन व्हिडिओज पाहण्यासाठी लिंक्सवर क्लिक करा